मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सगळेजण आता मेहंदी काढण्याच्या कार्यक्रमात रमलेले असतात तेव्हा यश आणि अभि सर्वांसाठी चहा कॉफी घेऊन येतात यश म्हणतो सर्वांनी आता गरमागरम चहा पिऊन घ्या त्यावरती आता कांचन म्हणते घरातील मुलांनी चहा बनवायचा आणि बायकांनी रंगवलेत हात अरुंधती म्हणते मुलांना काम करू द्या त्यांना सवय लागायला पाहिजे तेव्हा कांचन म्हणते आता माझं तोंड उघडू नको कारण आधीच माझं डोकं खूप फिरले वरती आप्पा म्हणतात तुझं डोकं कधी फिरत नाही हे अगोदर सांग तर आता ईशा म्हणते आज आपण संध्याकाळी अंताक्षरी खेळायची का तेव्हा अभि म्हणतो की नको तर ईशा म्हणते आज माझा या घरातील शेवटचा दिवस असणार आहे असं म्हणून आता घरातील सगळंच वातावरण ती इमोशनल करून टाकते त्यावरती यश म्हणतो अगं कुठे तू लांब चाललीये इथे इथे जवळ तर चाललीये त्यावरती आता ईशा म्हणते तरीही भाई यश म्हणतो तुला आवडणारे मूवीज आज आपण पाहूयात तेव्हा ईशा ठीक आहे असं म्हणते वरती कांचन म्हणते मग बरंच झालं यांना घोरायला आता मिळेल चांगलं त्यावरती आता आप्पा म्हणतात तू पण माझ्याबरोबर मूवी पाहायला बसायचंय कांचन म्हणते नाही मी नाही बसू शकत कारण मला नाही ते नाही आवडत तेव्हा आप्पा लगेच सांगू लागतात की लग्न झाल्यानंतर माझ्याबरोबर तर पिक्चर पाहायला यायची थिएटरमध्ये जाताने विचारायची की कसा असेल हो पिक्चर आणि येताना काय विचारायची माहिती आहे का ओ पिक्चर कसा होता वरती अभि विचारतो मूव्ही कसा होता म्हणजे आजी काय पाहत नव्हती का त्यावरती म्हणतात अर्धा पाहायची आणि त्यानंतर मग झोपून घ्यायची कांचन म्हणते की दिवसभर मला खूप काम असायचं म्हणून मी खूप दमायची आणि मग झोपायची आज सगळे एकत्र आहे तर अरुंधती बरोबर सुद्धा थोडा वेळ घालवेल तेव्हा आता अरुंधती म्हणते या वास्तूलाही किती बरं वाटत असेल आज घरातील सगळेजण एकत्र आहेत मिळून मिसळून आहेत मला खरंच खूप आनंद झालाय त्यावरती कांचन म्हणते तू थांब ना आजच्या दिवस इकडे तेव्हा अरुंधती म्हणते नको तर ईशा यश अभि त्याचबरोबर संजना हे सगळे फोर्स करतात की अरुंधती आजच्या दिवस थांब ती अरुंधती म्हणते अनिश बिचारा एकटा गोंधळलेला असेल तेव्हा त्याचे ते आईवडील येणार आहेत ना असं कांचन विचारते तेव्हा अजून तर माहीत नाही कारण ते दोघेही अनिशच्या अशा वागण्यामुळे थोडे चिडले आहेत मग आता आशूला मी सांगणार आहे त्या दोघांनाही फोन करायला आणि लग्नासाठी यायला सर्वांनाच आता वाईट वाटत असतं तेव्हा अरुंधती आता ईशासाठी नवीन घेतलेलं मंगळसूत्र दाखवते तेव्हा ईशा खूपच खुश होते आणि म्हणते की मला अशीच डिझाईन हवी होती असं म्हणून ती लगेच ते मंगळसूत्र हातात घ्यायला लागते पण तिच्या हातांवर हाता मेहंदी असते आता अरुंधती म्हणते अगं तुझ्या हातावर मेहंदी आहे तेव्हा ईशा स्वारी म्हणते म्हणते की खरंच आई मला असंच मंगळसूत्र हवं होतं सगळ्यांना त्या मंगळसूत्राची डिझाईन खूप आवडते तर कांचन म्हणते हे मंगळसूत्र जास्त किंमतीचं असेल ना तेव्हा किंमत सांगण्यासाठी सुलेखाताईंनी स्पष्टपणे नकार दिलाय असं आता अरुंधती म्हणते आणि ईशालाही सांगते की अजून दागिने आहेत दुसऱ्या पिशवीमध्ये ईशा आता ठीक आहे असं म्हणते कांचन म्हणते आपण अनिशला चैन केली त्यापेक्षा हे महागडं असेल का ग त्यावरती आता अरुंधती म्हणते सांगितलंय ना किंमत नाही मोजायची त्याचं महत्व काय आहे पावित्र्य काय आहे हे ईशाला समजून सांगायला हवं ईशा म्हणते मला सगळं माहिती आहे तर अरुंधती म्हणते नुसतंच घाल घालायचं म्हणून घालायचं नाही तेवढी जबाबदारीही घ्यावी लागेल ईशा म्हणते की हो आई मी जबाबदारी घेणारच आहे तर ईशा आता हट्ट करू लागते मला हे मंगळसूत्र गळ्यात घालून पाहायचंच आहे परंतु तिच्या हातावर मेहंदी असल्यामुळे ते पॉसिबल होत नाही तर विशाखाकडे ती आता मंगळसूत्र देते आणि ईशाला घालायला सांगते त्यावरती आता विशाखा त्याच्याकडे पाहतच राहते तेव्हा ती केदारच्या आठवणींमध्ये रमते तेवढ्यातच आता सगळेजण तिला म्हणतात विशाखा तेव्हा विशाखा भाणावर येत ईशाला ते मंगळसूत्र घालते तेव्हा सगळेजण म्हणतात की खूप छान दिसतंय हे मंगळसूत्र तुझ्यावर ईशा म्हणते ती तुम्हाला दिसतंय ना मी अजून पाहिलेलं नाही मला हे मंगळसूत्र पाहायचंय कसं दिसतंय मा ते मी माझ्या रूममध्ये जाऊन येते असं म्हणून ती धावतच तिकडे जाते तर हे वादळ आहे वादळ असं अभि म्हणतो तेव्हा हिच्या लग्नानंतर वादळानंतरची भयानक शांतता येणार आहे असं यश म्हणतो घरातील वातावरण पुन्हा एकदा इमोशनल होतं तर इकडे अनिरुद्ध ईशाच्या रूममध्ये येत असतो त्याला तिच्याबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवत असतात ईशा माझ्यासाठी किती महत्त्वाची होती आणि ती माझ्या किती जवळ होती त्याचबरोबर माझं आणि तिचं बॉन्डिंग किती घट्ट होतं आणि आता क्षणात होत्याचं नव्हतं झालं तिने माझी निवड न करता त्या अनिशची निवड केली हे सगळं काही आता त्याला आठवत असतं तो खूप इमोशनल होतो आणि रडत असतो तेवढ्यातच आता ईशा तेथे येते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात तेव्हा आता तो तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र पाहतो पुढे येत त्याला हात लावणार असतो पण आता ईशा मध्ये हात धरते त्यामुळे अनिरुद्ध हा लगेच तेथून जातो तो तिच्याबरोबर काही बोलत नाही ईशा मात्र तेथेच थांबलेली असते तेव्हा तो पुन्हा मागे वळून ईशाच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद देतो तर इकडे अरुंधती आता निघालेली असते कांचन तिला विचारते सगळे दागिने मंगळसूत्र वगैरे घेतलं ना उद्या लवकर ये खूप कामं पडली आहेत तेव्हा अरुंधती म्हणते हो आई येते लवकर मला तिकडेही जरा पाहायला हवं संजना म्हणते आई आम्ही आहोत ना काम करायला तुम्ही का काळजी करता एवढी कांचन लगेच वडबड सुरू करते आणि म्हणते संजना तू ना अगं काही कामाचीच नाही तू असं म्हणून पुन्हा तिला एकदा टोमणे मारते तेव्हा सगळेजण म्हणतात की आम्ही आमची कामं वाटून घेतली आहेत त्या तू बडबड करू नको आजी आप्पा म्हणतात कांचन लग्न होईपर्यंत तू जरा गप्पच राहा तेव्हा कांचन म्हणते उगीच वाद घालू नका माझ्या बर। तुम्ही गप्प राहा नाही तर तुमचं तोंड शिवून घ्यावं लागेल तर ती म्हणते सुलेखा ताईंसाठी नवीन साडी घ्यायची आहे ती तू आणि संजना ती साडी घ्यायला जा तेव्हा विशाखा म्हणते मला ही एक साडी पाहिजे नवी कोरी कारण मी मुलीची आत्या आहे तेव्हा अरुंधती म्हणते तसं तर मग मला दोन साड्या हव्यात कारण मी या घरची मुलगी आणि त्या घरची आता सासू होणार आहे तेव्हा सासू म्हणून तू एकदम परफेक्ट आहे कारण तू तर कुणाला कधी का काही बोलणार नाही असं संजना म्हणते इकडे अनिश हा कसल्या तरी विचारात असतो हा आशू त्याला विचारतो अरे अनिश फक्त मी खिचडी टाकली आहे चालेल ना त्याच्याबरोबर चा पापड आणि कुरडाळे देखील तळतो तेव्हा अनिश तो मला खूप टेन्शन आले त्याचं आता कशातच लक्ष लागत नाही तेव्हा आशू विचारतो नक्की कसलं टेन्शन तेव्हा तो, ते तो म्हणतो खूप गोष्टींचं आलं आहे तेव्हा अनिश म्हणतो की ईशा खूप लाडाकोडात वाढलेली मुलगी आहे तिच्या घरी खूप माणसं आहेत ती आता इकडे आल्यानंतर माझ्याबरोबर राहणार आहे तसंही इंदोरला मला एकट्याला राहायची सवय होती पण ईशाला हे सगळं आवडेल ना मला तेच कळत नाही मला तिचं खूप टेन्शन आलं आहे कारण ईशा समजणं खरंच खूप अवघड आहे ईशा समजणं म्हणजे दहावीच्या मुलाला इंजिनिअरिंगचा पेपर देणं असं म्हणायचं त्यावरती आशू हसतो अनिश म्हणतो मी तुमच्याकडून काही काही गोष्टी खूप शिकलोय त्यावरती आशू विचारतो काय तेव्हा तो ते म्हणतो की तुमच्या दोघांमध्ये जे अंडरस्टँडिंग आहे बरोबर तुम्ही किती मिळून मिसळून वागता एकमेकांना किती समजून घेता हे सगळं काही काही दिवस मी ऑब्झर्व्ह करतोय वृंधती मॅम आणि तुम्ही दोघेही एकमेकांसाठी अगदी परफेक्ट आहात हेड फॉर इच अदर आहात असं म्हणून तो आता त्या दोघांचंही कौतुक करू लागतो तेव्हा ईशा तशी नाहीये अरुंधती मॅमसारखी नाहीये त्यावरती आशू म्हणतो की तू सुद्धा माझ्यासारखा आहे का नाही ना, ना मग सगळं काही होईल तू नको काळजी करू तर आता अनिश ह्याच गोष्टीमुळे खूप टेन्शनमध्ये असतो आशू म्हणतो अगोदर पाणी पिऊन घे तर आशू आता अनिशला समजावतो की तू अजिबात कसली काळजी करू नको सगळ्या जगाचा भार तू एकट्याने घ्यायची काहीही गरज नाही आहे मी अजून एक तुला गोष्ट सांगतो ते म्हणजे विजय बरोबर माझं बोलणं झालं तुझे आई बाबा दोघेही येणार आहेत तुझ्या लग्नाला तेव्हा हे ऐकल्यानंतर आता त्याला खूपच आनंद होतो तो म्हणतो की हे कसं शक्य झालं तेव्हा आशू म्हणतो ते तुझे आई बाबा आहेत तुझं जेवढं त्यांच्यावर प्रेम आहे ना त्यापेक्षा कित्येक पटीने त्यांचंही तुझ्यावर आहे त्यामुळे ते त्यांनी मला सांगितलं येणार आहे आणि किती दिवस असं ते रुसून बसतील तुझ्यावर चिडून बसतील तेव्हा आता अनिश खूपच खुश होतो त्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो तेव्हा आशू पुन्हा त्याला एकदा समजावतो जशी तुझी हे सगळं करण्याची जबाबदारी आहे ना तशी ईशाची पण आहे ईशा ही तुला समजून घेईल तू अजिबात त्या गोष्टीची काळजी करू नकोस ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये केदार हा देशमुखांच्या घरी येतो आणि विशाखाची माफी मागतो तेव्हा विशाखा म्हणते बघ मी तुला एक संधी दिली होती तू इकडे का आलास तेव्हा तो म्हणतो विशाखा मला तुला सोडून कुठेही जायचं नाही आहे मला माझी चूक समजली आहे ती म्हणते जसं मी तुझ्यासाठी घर सोडून आले होते तिकडे राहायला तसं तू येणार आहे का माझ्यासाठी इकडे घर सोडून तेव्हा हा व्यस्नी माणूस मला माझ्या घरात नको आहे असं अनिरुद्ध रागात म्हणतो कारण याने खूप मोठी चूक केली आहे त्यावरती आता अरुंधती म्हणते चुकांचा हिशोब केला तर तू तुम्हीही खूप चुकलत आणि रुद्ध असं म्हणून ती त्याचे दातच घशात घालते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा